या कुठे चाललायस? संध्यासुदी जपस की घरात जरा. राहुल्या का अजून येईना? जी जी काय बाहेर सोडणार नाही. तिकडे शितली येऊन थांबली असेल. आजा अग नाही चाललं कुठं, फोन करतोय. हा बोल की आजा. ए हुबला कुठेस रे तू? मी काय तुझ्याकडेच यायला लागलोय की मी. एवढा वेळ मग तिकडे शितली वाट बघत असेल माझी. लेट गेलो तर माहिती ना फाडून काय मला. हा माहिती माहिती. आजा तू काय काळजी करू नको, मी तुला या खिंडीतन बाहेर काढतच असतो. या आधी खिंडीतन बाहेर काढतो. अरे ही काय आलोच की. मला सांग आता कुठे आहेस तू? ही काय तुमच्याच अंगणात आहे की. अरे अंगणात काय करतोयस आधी? अरे मुद्दामच आता आलो नाही का? अरे येड्या जिजीला कळलं तर आपण दोघं फोनवर बोलतोय ते म्हणून म्हणलं आधी फोन संपूया आणि मग आत येऊया. कसलं हुशार आहे ना मी आजा. लय हुशार आहेस तू. या तात मध्ये. हा हा लक्ष लगीच येत तू. तू तयार होऊन राहा. आजा अरे चल की लवकर, किती उशीर झालो तुझी वाट बघत बसलोय मी. हा राहुल्या काय रे कुठे चल? त्याच जरा काम आहे ना. आजाच काम आहे असं म्हणलो मी. नाही मी असं म्हणलो माझ याच्याकडे काम आहे. आता तुझं काय काम काढलंस? अरे सणावाराच पोराला घरात थांबू दे की जरा, येईल नंतर. तू हो पुढं जा. राहुल्या तिकडे काय? अरे हा जरा लिंबाचा पाला खाऊन जा की, खायचा असतो आज. नको बाई जीजी अग तिला एक कडवट लागतोय म्हणूनच खायचा असतो. ये दर. अरे ये की आलू. अयो जिजी काय रे काय झालं? अग मला आता आठवलं. काय? तुझं गुडगं दुखतात ना. हो आता दुखतात वयोमानाप्रमाणे. काय करायचं बाबा आता? मला माहिती की काय करायचं ते. काय? एक रामबाण उपाय माझ्याजवळ. मला बी सांग की. हा सांगतो की सोपय तिथलं तूच करू. आपण काय करायचं? तू अशी दरवाजाकडे पाठ करून बस. का वळायचं? अग इलाज तसा आहे ना बस. काय बाबा ऐक आणि पाठीमाग अजिबात बघू नको. का रे बोलू पण नको. बर हा जातो. हा जादू. अग जादू बघ माझी असं म्हणलं मी. बघ तो पालाय का नाही गुडघ्याला असा चोळायचा कि मग आपोआप दुखायचं थांबतय. अरे मग कर की काय करायचं ती. हा 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 जिजे. हा हिशोपाला गुडघ्याला लावला. हा कि बघ तू कशी हार निवानी पळतेस ती. खरंच होय राहुल्या तुलाच माझी काळजी आहे बघ पोरा.
होय हाय की काळजी. किती करतोस माझ्यासाठी तू? नाही होय करतो की राहुल्या. लय पार गुणात आहे बघ तू. होय लय गुणात आहे मी राहुल्या. मला विसरू नकस बर का? नाही की विसरत. भैया तुमचा उद्यम येला. वजीर मेला. वा भैया तुम्ही आजकाल आमच्या वजीरावर सल्ला सुरू केलाय. बाकी काय मारायच्या डायरेक्ट वजीरच मारताय. त्याच कारण माहिती घटाले काय? कारण आम्ही तुझ्या वजीरामध्ये आजाला बघतो. आणि डाव जिंकायचा असेल तर वजीर मरण महत्वाचं आहे. म्हणून पहिलं अटक वजीरवरच. मग त्याला मारायला आम्ही घोडा पुढे करतो. घोडा कोण आहे माहितीये का? कोण? आपल्या मामी. मोजकच चालते पण मोक्याच चालते. अरे वजीराचं जीण मुश्किल करून ठेवलं या घोड्यानं. कुणाचं जीण मुश्किल करताय भैया? मामी अहो काय नाही हो, खेळ चाललाय. कस काय येणे केलं? असं काम करून आलीय की तुमच्या खेळात अजून रंगत येणार आहे. अस बसा. काय अजय ट्रेनिंग सेंटरला परत गेला काय? ते गेले नाही गेले तुम्हाला काय फरक पडणार आहे? तसं नाही पण तुमच्या डोक्याचा त्रास कमी होईल ना. कस आहे? आमच्या डोक्याचा त्रास कमी होईल नाही तर नाही. पण असं काम करून आलीये की तुमच्या डोक्याला त्रास होणार नाही ही नक्की. काय केलंय असं? तुमच्या सासूरवाडीत पत्रिका जुळली असं सांगितलंय. मग काय म्हणलं त्या? तुमच्या सासूबाई म्हणल्या आता कुठं गावगावा करू नका म्हणून. वा मामी वा वा वा. होय पण आता मग पुढची चाल काय असणार? आता तुमची पत्रिका घेऊन शीतलच्या घरी जाणार आणि तुमच्या सासूबाईंना देणार आणि त्यांना सांगणार ही पत्रिका नानांना द्यायची आणि पत्रिका जुळून बघा. जर पत्रिका जुळली तर शब्द टाकायचं. मामी तुम्ही तर दोन्ही बाजूने डाव खेळताय की? कस आहे भैया दोन्हीकडनं एकट्यानेच डाव खेळला का नाही की हारायची भीती नसते? मामी अहो लय शिकण्यासारखं आहे बघा तुमच्याकडनं. ते मी तुम्हाला पण शिकवीन नंतर. पण आधी तुम्ही तुमच्या आई साहेबांशी बोलून घ्या नाहीतर ऐन टायमाला त्या काय तर खुसपट काढायच्या आणि पुन्हा समजा पट्ट्यावर होऊन बसायचा. मामी टेन्शन घेऊ नका तुम्ही. आई काय आमच्या शब्दाबाहेर नाही. भैया तुमच्या आई साहेब तुमच्या शब्दाबाहेर नाहीत ही माहितीये मला. तस बी तुमच्या शब्दाला तशी किंमतच आहे ना. अहो म्हणून तर तुमच्या शब्दा खातर काम करते मी. पण तुम्ही आम्हाला दिलेला शब्द विसरू नका म्हणजे झालं. नाही म्हणजे आमचा वापर या घोड्यासारखा कराल. ही प्यादा उडव ती प्यादा उडव आणि एकदा का लगीन झालं कि झाली इसरून. आओ असं नाही हो मामी. लक्ष ठेवा म्हणजे झालं. चला येऊ का मी? हा या. आता तुमच्या कामात एवढा येळ गेलाय का नाही की फेडरेशनच्या कामाचा डोंगर साचलाय बघा. ही एवढी तरी कशाला ठेव? भैया पिशवी मोठी आणि काजू एवढंच. पाठवून देतो 2 किलो. कशाला कशाला राहू द्या. आयला लेट झालं काय? शीतली चिडून तर गेली नाही ना? Thank you.
लईच भारी दिसतीस. खरच वय लई म्हणजे लई भारी दिसतीस. डिट्टो तुम्हाला फोटोच्या वेळी सजलं होतस तसच ना. वय तूच म्हणला होतास ना जशी आहेस तशी सुंदर दिसतीस. मन जास्त काय आवरत बसली नाही. आणि हे बघ की तू दिलं गुलाबाचं फुल बी केसात लावलंय. मी कधी दिलं गुलाब तुला? इसरला का बॉडीगार्ड तो भैया गावभर गुलाबाची फुलं वाटत फिरत होता तेव्हा तूच मला ते रूप दिलतस ना. वय माझ तर लक्षात बी नव्हतं. आणि आज माझ्या घरी तुझं लय कौतुक चाललं बर का. माझ वय तुझ आप्पा तुझं लय कौतुक करत होता. मग काय म्हणले आप्पा? आप्पा अव आप्पा काय ग पुष्पा दुकानात कोणी दिसना झालंय? वय आप्पा कामासाठी बाहेर गेलेत. तुला काय पाहिजे? 1.5 किलो गुळ घ्यायचा होता. चल देते. मग घरात विचारलं का? नाही अजून. तुम्ही तर म्हणलं होत की आज विचारणार म्हणून. वय पण आता हे आले की बोलते. पुष्पा मला एका गोष्टीची काळजीच लागून राहिली बाई. कसली? व अगं आपण पत्रिका बघितलीये हे यांना कळता कामा नाही. आपण सांगितले बिगर कसं कळेल त्यांना? होय ते बी खरंच आहे म्हणा. पुष्पा तू एक काम कर भैयांची पत्रिका घेऊन ये. हं ती मी यांना देते. नाहीतर यांना काय वाटायचं माझं सगळं आधीच ठरलंय का काय? आणि त्यांना न विचारता मी हे करते जर कळलं ना तर त्यांना आवडायचं नाही. बर आणते पण काय ती लवकर बघायला पाहिजे. हा लवकरच बघायचं. आणि आता तू ऍडव्हान्स ट्रेनिंग नंतर सुट्टीवर घरी आलास ना की साखर पुडा उरकायचा. बर. अयो अरे एक सांगायचं राहिलंच की. काय? आज सकाळी मामा घरी आलते. अरे माझा मामा नाही काय तुझा मामा. आणि नेहमीप्रमाणे माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नाचा इशय काढला. मग म्हणले आमचं अजिंक्य बी लग्नाला आलंय त्याच्यासाठी बी बघायचं चालू आहे. तर मग काय? तर म्हणले नाना तुमचं ना आमचं एवढं जुनं संबंध आहे आपलं कारखान्यावर रोजच येणं जाणं चालू आहे. शीतलला जसं आम्ही लहानाचं मोठं होताना बघितलंय तसं तुम्ही बी आजाला बघितलंय. तर मग काय? मग काय हरकत आहे? म्हणजे आमच्या अजिंक्यासाठी मला शीतल योग्य वाटते. आपल्यातल्या आपल्यातच का नाही बघत आपण? काय असं म्हणलं मम्मा?
होय म्हणूनच म्हणते तू ऍडव्हान्स ट्रेनिंग वरून आलो साखरपुडा करायचा. मग तुझ्या घरचे काय म्हणले? काय म्हणणार आहेत तवा? तस बी त्यांना तू आवडतोस करूया म्हणले. खरंच वय काय झालं? अरे मी गंमत करते आजा. तू बी ना, मला खरंच वाटलं माहितीये. तुला तर सगळंच खरं वाटत असते येडपट. अगं मग खरंच वाटलं तर पण शितले असं खरंच व्हायला पाहिजे आहे ना. होणारच आहे. आणि तस बी आज आमच्या घरी चर्चा चालू होती माझ्या मनासारख्या पोरासंगच माझं लग्न करायचं. आणि तू कडुलिंबाचा पाला काढून दिलास ना म्हणून आप्पा बी तुझं लई कौतुक करत होते. मला तर असं वाटतंय असंच चालू राहिलं ना तर माझे घरचे माझ्यासाठी तुलाच बघतील. बघस तू नवीन वर्षासंग सगळं चांगलं होणार आहे. आणि तू आर्मीवरून सुट्टी व्हालास ना की आपण लग्न करायचं. तुला लईच काय झाली वाटतं लग्नाची? हा मलाच काय झाली होय तुला नाही झाली? असं नाही अजून शिक्षणाचा पत्ता नाही ना म्हणून म्हणलं. शिक्षण तर मी लग्नानंतर बी करूच शकते ना. हो पण आधी घरच्यांशी बोलणं तरी होते. ते आधी स्वप्न रंगवायला लागली. बोलणं तर होणारच आहे माहितीये मला. माझ्या लग्नासाठी माझ्या घरचे तुलाच निवडणार. आणि तस बी माझ्या शब्दाबारखे माझं लग्न होणार नाही ना. फक्त सांगायचं बाकी. सांगायचं बाकी आहे हे मला कळलं की पण आता सांगा लवकर. वय आता शितलीची तेवढी छाप पडायला पाहिजे. तुम्ही काय काळजीच करू नका. भैयाच्या आईवर शीतलचं इम्प्रेशन पडणार. मी इम्प्रेशन मारायचं चालूच ठेवलंय. बघू आता कसं कसं आणि काय काय होणार आहे. हे घ्या. एक सांगायचं होत बोलू का? अगं बोल की. परवानगी कसली मागतेस? ते नाही आपण शीतलसाठी पोरगा बघायचं म्हणतोय पण आपल्याला पाहिजे तसा पोरगा काही मिळत नाही. अगं मिळेल की घाय काय आणि योग यायला नको. मग योग आलाय असंच समजा. म्हणजे? म्हणजे आपल्या शीतलीसाठी जसा पोरगा पाहिजे ना तसा पोरगा आपल्या गावातच आहे आणि आपण उगीच दुसरीकडे शोधत बसलो. आपल्या गावात? वय कोण? हर्षवर्धन. हर्षवर्धन वय म्हणजे बघा की एकुलता एक आहे. घरच सगळं चांगलं आहे. शेती आहे. हाताखाली माणसं आहेत आणि शिवाय जवळच्या जवळ आहे आणि तो तुमच्या शब्दाबाहेर नाही आणि स्वभावानं बी चांगला आहे. तू म्हणतीस ते सगळं बरोबर आहे पण एवढं मोठ घर कस जुळणार? अहो आपण बोलून बघायला काय हरकत आहे. शीतलची त्याला काळजी आहे. आता माग कॉलेजमधले एका पोरानं तिला त्रास दिला होता त्याला कशी अद्दल घडवली बघितलं ना. अहो प्रत्येक वेळी ती आपल्याला मदत करत असतोय आणि शीतल पण व्यवस्थित बोलून चालून असते त्याच्या संगत. आणि गेले काही दिवस मी बघतेय मला वाटतंय तिच्या बी मनात असंच असेल. अगे तस असेल तर काहीच अडचण नाही. आपली पोर चांगल्या घरात जाणार असेल तर कुठल्या बापाला आवडणार नाही. बघू आपण बोलून. हे बघा आलीच तुमची लाडकी. आता बी माझ्या लग्नाचा दिशे चाललाय वाटत. वय आय पण तू आधीच सांगितलंयस माझ्या मना विरुद्ध काय बी करणार नाहीस म्हणून. अग हो 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 बघ तुझ्या मनात काय चाललंय ना तुझ्या आईला सगळं माहिती आणि आम्ही जो तुझ्यासाठी मुलगा बघतोय ना तो अगदी तुझ्या मनासारखाच आहे. खरंच?